श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे। नवरात्रीचा सण माता दुर्गेला समर्पित आहे। 9 दिवस माता दुर्गेची मनोभावी पूजा केली जाते, यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात। नवरात्रीत अशा काही गोष्टी आहेत जे पहिले अशुभ मानले जाते, या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया। 1. घरासमोर गाय पाहणे। नवरात्रीच्या दिवसामध्ये घराच्या दारात गाय दिसती तर ते खूप शुभ मानले जाते। याचा अर्थ असा आहे की माता दुर्गा तुमच्या पूजेने खूप खुश आहे आणि तुमची कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे, यासोबतच तुम्हाला सन्मानही मिळणार आहे। 2. नवरात्रीत मातेला अर्पण केलेली फुले गळणे। माता दुर्गा यांना अर्पण केलेली फुले नवरात्रीच्या काळात पूजेच्या वेळी तुमच्या अंगावर पडणे हे अतिशय शुभ लक्षण मानले जाते, यामुळे तुमच्यावर लवकरच माता दुर्गेचा आशीर्वाद होऊ शकतो, तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते। 3. नवरात्रीत घुबड पाहणे। नवरात्रीमध्ये घुबड दिसल्यास ते खूप शुभचिन्ह मानले जाते। माता दुर्गा तुमच्यावर प्रसन्न असून लवकरच तुमच्या घरी सुखाचे आगमन होणार आहे असे म्हटले जाते, तसे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। 4. घरात मुलीचे आगमन होणे। नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमच्या घरी मुलीचे आगमन झाले तर ते खूप शुभ मानले जाते। याचा अर्थ असा की माता दुर्गा तुमच्या घरी आली आहे आणि तुमचे दुःख दूर होणार आहे। 5. शंखाचा आवाज ऐकणे। नवरात्रीच्या काळात पूजेच्या वेळी शंख फुंकताना मोठ्याने आवाज आला तर याचा अर्थ असा की माता दुर्गा तुमच्या घरी येणार आहे, यासोबतच सुख समृद्धीही घरात लाभणार आहे। 6. जास्वंदाचे फूल। जर तुम्हाला मंदिरात जास्वंदाचे फूल दिसले तर ते खूप चांगले लक्षण मानले जाते। याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या आता संपणार आहेत आणि तुम्हाला माता दुर्गेचा आशीर्वाद मिळेल। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।